वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 12 तारखेला महाराष्ट्रातील एसटी बस सेवा सुरू करण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्रातील सर्वच बसस्थानकांसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डफली बजाव आंदोलन केलं होतं. याच आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेत सार्वजनिक वाहतूक सेवा एसटी बस सेवा चालू केली आहे. आज राज्य शासनानं एसटी महामंडळाच्या बसेस जिल्ह्याबाहेर चालू केल्या आहेत. याची दखल घेत जालना येथील वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीनं जालना येथील मध्यवर्ती आगारांमध्ये आगार प्रमुख सर्व वाहक चालक आणि स्थानक प्रमुख कर्मचाऱ्यांचे पुष्पहार शाल आणि श्रीफळ त्याचबरोबर फुले देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक डोके, दीपक घोरपडे, ॲडव्होकेट कैलास रत्नपारखे, विनोद दांगडे, कैलास रत्नपारखे, सचिन कांबळे, किशोर जाधव, अर्जुन जाधव, गौतम वाघमारे, सूरज सोनवणे, मंगल वायसे, शशिकला पाथरे त्याचबरोबर विकास जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जालना बस स्थानकात कर्तव्यावर असलेल्या चालक विठ्ठल कायंदे, वाहक शिवाजी भागिले यांच्यासह सर्वच वाहक आणि चालक कर्मचाऱ्यांचे स्वागत आणि सत्कार यावेळेस करण्यात आला अशी माहिती जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांनी दिली आहे. न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.